नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीए द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील असणाऱ्या हवामान शास्त्र या विषयाचा या ठिकाणी आपण किंवा या पेपरचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. मित्रांनो, मागील तासामध्ये आपण आवर्त व प्रत्यावर्त या प्रकरणाच्या अनुषंगाने विचार करत आहोत. त्यामध्ये आपण आवर्त म्हणजे काय आणि या आवर्ताचे असणारे विविध प्रकार या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये आपण बघितलं की आवर्त म्हणजे ज्याला सायक्लोन असं म्हटलं जातं, या सायक्लोनच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर या सायक्लोन किंवा आवर्त ज्याला आपण म्हणतो, आवर्त म्हणजे काय तर मध्यभागी कमी भागात एखाद्या काही कारणानं एखाद्या प्रदेशामध्ये प्रदेशात हवेच्या मध्यभागी किंवा त्या प्रदेशातील मध्यभागी कमी दाबाचा प्रदेश आणि सभोवताली जास्त दाबाचा प्रदेश निर्माण झाला असेल आणि या जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जर वारे वेगानं आणि चक्राकार गतीनं जर वाहत येत असतील तर अशा असणाऱ्या वाऱ्यांना या ठिकाणी आपण आवर्त असं म्हणतो. अशा पद्धतीने मागील तासामध्ये आपण या आवर्त संकल्पनेचा विचार या ठिकाणी करत होतो. मित्र, आपण बघितलं की या आवर्ताचा जर विचार केला तर ही जी काही आवर्त आहे ही उत्तर गोलार्धामध्ये घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने विरुद्ध दिशेने त्यांचे वाऱ्यांचा वेग आणि दिशा असलेली आपल्याला दिसून येते. तर दक्षिण गोलार्धामध्ये या जे काही आवर्ताची दिशा आहे, वाऱ्याची दिशा ही आपल्याला घड्याळीच्या काट्याच्या दिशेने असलेली आपल्याला दिसते. म्हणजे अशा पद्धतीनं हे वारे चक्रकार गतीनं वाहत असतात म्हणून यांना आपण चक्रीवादळ असं देखील या ठिकाणी म्हणतो. मागील तासामध्ये त्याचबरोबर या आवर्ताचे जे काही दोन प्रकार पडतात, एक म्हणजे उष्णकटिबंधीय आवर्त व दुसरा आहे समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त. हे दोन प्रकार या आवर्ताचे पडलेले असतात. त्यामध्ये आपण उष्णकटिबंधीय आवर्त या ठिकाणी बघितले. उष्णकटिबंधीय आवर्त म्हणजे काय की 0° पासून 15° अक्षवृत्त उत्तर आणि दक्षिण यांच्या दरम्यान जर वादळ निर्माण होत असतील तर या वादळांना आपण उष्णकटिबंधीय आवर्त असे या ठिकाणी म्हणतो. किंवा जर या ठिकाणी आवर्त निर्माण होत असतील तर या आवर्तांना आपण उष्णकटिबंधीय आवर्त असे या ठिकाणी म्हणतो. आणि मग आपण बघितलं की अशा प्रकारची ही जी काही आवर्त आहे ही आवर्त साधारणतः 80 ते 320 किलोमीटर विस्तार असणारी असतात. त्याचबरोबर त्यांच्या केंद्र भागामध्ये जो काही वायुभार असतो तो जवळपास 850 पासून 996 पर्यंत इतका कमी वायुभार या आवर्ताच्या केंद्र भागामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. तसंच आवर्ताच्या बाहेरच्या भागामध्ये जो काही वायुभार असतो तो जास्त वायुभार ज्याला आपण म्हणतो तो जवळपास 1020 mm किंवा मिलीबार एवढा वायुभार हा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जवळपास या आवर्तामधील वाऱ्यांचा वेग हा ताशी 120 किलोमीटर पासून तर 280 किलोमीटर पर्यंत असलेला आपल्याला दिसून येतो. समुद्रावर हा वेग कधी कधी इतका जास्त असतो की जवळपास 1280 किलोमीटर पर्यंत अतिशय ताशी वेगाने हे वारे वाहताना आपल्याला दिसतात. म्हणजे निश्चित अतिशय
विनाशक स्वरूप देखील या वादळांचं निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि अशा प्रकारचीच वादळं ही मागील काही काळामध्ये मग 1970 चक्रीवादळाचा भाग असेल किंवा 1981 चक्रीवादळाचा भाग असेल किंवा 1999 भारतामध्ये देखील अशा प्रकारची चक्रीवादळं किंवा आवर्त या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येतात. किंवा अगदी अलीकडच्या काळामध्ये देखील आपण पाहतोय की बंगालच्या उपसागरावर असतील किंवा अगदी अरबी समुद्रावर देखील असे 1-2 वादळं या मागील काळामध्ये किंवा 1-2 आवर्त या मागील काळामध्ये निर्माण झालेली होती की ज्यामुळं अगदी केरळच्या किनारपट्टीपासून तर गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस, गुजरात पाऊस, त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विध्वंस या आवर्ताच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसून येतो. किंवा मोठ्या प्रमाणात समुद्राच्या लाटा देखील उसळलेल्या आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीची ही उष्णकटिबंधीय आवर्त हे प्रामुख्याने आहे. त्यानंतर आज आपल्याला जे काही बघायचं आहे ते आहे मध्यकटिबंधीय आवर्त. मध्यकटिबंधीय आवर्त म्हणजे काय? की साधारणतः दोन्ही गोलार्धामध्ये, मग ते उत्तर गोलार्ध असेल किंवा दक्षिण गोलार्ध असेल, तर उत्तर गोलार्धावर जर विचार केला तर 35° ते 65° अक्षवृत्ताच्या दरम्यान, तसंच दक्षिण गोलार्धामध्ये देखील 35° ते 65° अक्षवृत्ताच्या दरम्यान ज्या वादळांची निर्मिती होते किंवा ज्या आवर्तांची निर्मिती होते त्या आवर्तांना आपण मध्य कटिबंधीय किंवा समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त असे या ठिकाणी. मित्र हो, या आवर्ताची जी काही निर्मिती आहे या आवर्ताच्या निर्मितीमध्ये खास करून दोन वायुराशी महत्वाचे आहेत. एक म्हणजे उष्ण वायुराशी आणि दुसरी म्हणजे थंड वायुराशी. जर उत्तर गोलार्धाच्या अनुषंगाने जर विचार केला तर उत्तरेकडील किंवा ध्रुवीय प्रदेशातून येणारे जे काही वारे आहे किंवा ध्रुवीय प्रदेशातून येणारी जी काही वायुराशी आहे, थंड आणि कोरडी वायुराशी, आणि उष्णकटिबंधीय प्रदेशाकडून किंवा विषुववृत्ताच्या अनुषंगाने किंवा उष्णकटिबंधीय प्रदेशाकडून जी काही वायुराशी येते ती उष्ण वायुराशी आणि बाष्पयुक्त असणारी वायुराशी, या दोन वायुराशी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जातात आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असल्यामुळं ते ज्यावेळेस एकमेकांना भेटतात त्यावेळेस त्या ठिकाणी या आवर्ताची परिस्थिती निर्माण होते. आणि मित्र हो, अशा पद्धतीनं आवर्त हे खास करून पश्चिम युरोपच्या प्रदेशामध्ये निर्माण होतात आणि पश्चिम युरोपच्या प्रदेशामध्ये हे आवर्त त्या ठिकाणी पाऊस देताना आपल्याला उत्तर अटलांटिक महासागरातील ग्रीनलँडकडून येणारी थंड व कोरडी अशी वायुराशी व आखाती प्रदेशातून येणारी किंवा आखाती जो काही प्रवाह आहे उष्ण पाण्याचा प्रवाह, या प्रवाहावरून येणारी उष्ण व बाष्पयुक्त वायुराशी यांचा ज्यावेळेस संगम होतो, ज्यावेळेस ते एकमेकात मिसळतात त्यावेळेस प्रामुख्यानं अशा प्रकारची आवर्त ही पश्चिम युरोपमध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. आणि मग या पश्चिम युरोपमध्ये या आवर्ताच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाऊस पडलेला आपल्याला दिसतो. म्हणजे बहुतांशी पाऊस हा पश्चिम युरोपमध्ये याच कारणाने पडलेला आपल्याला आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं की भूमध्य समुद्रावरील बाष्पयुक्त हवा व दक्षिण युरोपातून येणारी थंड हवा यांच्यामुळे देखील या ठिकाणी आवर्ताची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मित्रांनो, अशा पद्धतीने दोन वायुराशी ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी प्रामुख्याने या समशीतोष्ण कटिबंधातील आवर्त निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात.
ही आवर्त प्रामुख्याने तुर्कस्तान, इराक, इराण, पाकिस्तान या मार्गे गंगेच्या खोऱ्यापर्यंत देखील आलेली आपल्याला आढळते. चिनी समुद्रावरील आवर्त, जर त्या चिनी समुद्रावर जर आवर्त निर्माण झाली तर ही आवर्त चीन व जपानला मोठ्या प्रमाणात पाऊस देताना देखील आपल्याला आढळतात. तसंच दक्षिण गोलार्धाचा जर आपण विचार केला तर ही आवर्त वर्षभर तयार होतात. दक्षिण गोलार्धामध्ये ही आवर्त वर्षभर तयार होतात आणि वर्षभर तयार होण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी दक्षिण गोलार्धामध्ये महासागराचा भाग किंवा जलाशयाचा भाग अधिक असल्यामुळं त्या ठिकाणी ही आवर्त निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. या आवर्ताचा परिणाम दक्षिण अमेरिकेतील हॉर्न बुश जी काही भूशी राहील, दक्षिण अमेरिकेच्या अगदी खालच्या भागामध्ये जे काही जमिनीचा भाग आहे त्याला आपण भूशीर असे म्हणतो. हॉर्न नावाचं हे हॉर्न नावाचं भूशीर व दक्षिण आफ्रिकेमधील असणारं केप नावाचं जो काही टोक आहे दक्षिण आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामध्ये या केप नावाच्या भूशीरात देखील त्याचा परिणाम होतो. आणि आपल्याला दिसतं असं दिसतं की त्या ठिकाणी मग या आवर्तामुळे पाऊस पडलेला आपल्याला दिसतो किंवा त्या ठिकाणी ही आवर्त निर्माण झालेली आपल्याला दिसतो. या आवर्ताचा विस्तार जर आपण बघितला मित्रांनो तर जवळपास 1000 ते 15000 किलोमीटर पर्यंत असलेला आपल्याला दिसून येतो. या आवर्तामुळे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की ध्रुवीकडून ध्रुवीय प्रदेशातील जी काही आघाडी निर्माण होते या आघाडीचा परिणाम या आवर्ताच्या निर्मितीवर झालेला आपल्याला दिसतो. तसेच या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला दिसतं की ध्रुवीय प्रदेशात निर्माण झालेली जी काही थंड व कोरडी वायुराशी आहे ही वायुराशी आर्क्टिक व अंटार्क्टिक लघुभाराकडे येते. म्हणजे आर्टिक आणि अंटार्क्टिक खंडाच्या जे काही कमी वायुभाराचा प्रदेश आहे या कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे येते व येथेच या वायुराशीचा संगम उष्ण वायुराशीशी होतो. आणि प्रामुख्याने या ठिकाणी या आवर्ताची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. ध्रुवीय वायुराशी ज्या काही आहे या थंड व कोरडे असतात व ह्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. पूर्वेकडून पश्चिमेकडे यांचं वहन चालू असतं तर बाष्पयुक्त प्रकारच्या ज्या काही वायुराशी आहेत या वायुराशी या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. आणि त्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असल्यामुळे थंड व कोरड्या वायुराशीवर बाष्पयुक्त प्रकारची जी काही वायुराशी आहे किंवा बाष्पयुक्त आणि उदार प्रकारची वायुराशी या ठिकाणी चढते. त्यामुळे तेथे कमी वायुभाराचा प्रदेश निर्माण होतो. बाष्पयुक्त उदार प्रकारची हवा ही वर जाते व त्याखाली थंड प्रकारची हवा शिरण्याचा प्रयत्न करते किंवा ती त्या ठिकाणी अतिशय गतीने खाली सरकते आणि त्यामुळं त्या ठिकाणी थंड व उदार हवेच्या आघाडीमुळे त्या ठिकाणी आवर्ताची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने मित्रहो या आवर्ताची निर्मिती या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. मित्र या आवर्ताच्या निर्मितीमध्ये दोन भिन्न प्रकारच्या वायुराशी हा महत्त्वाचा भाग आहे की त्या ठिकाणी भिन्न की ध्रुवीय प्रदेशाकडील जास्त वायुभाराच्या प्रदेशाकडून या ध्रुवीय वायुराशी कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे अंटार्क्टिक आणि अंटार्क्टिक खंडावरील कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे या वायुराशी थंड अशी
कोरड्या प्रकारच्या या वायू राशी येतात, त्याचबरोबर अगदी दक्षिणेकडून उत्तर गोलार्धाच्या अनुषंगाने जर विचार केला तर दक्षिणेकडून जो काही भाग आहे जास्त वायुभाराचा, त्या जास्त वायुभाराचा उष्ण असणारा जो काही भाग आहे, त्या उष्ण असणाऱ्या भागाकडून बाष्पयुक्त आणि उद्गार प्रकारच्या वायुराशी या ठिकाणी येतात आणि यांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी या उद्गार प्रकारच्या वायुराशी या थंड वायुराशीच्या वर चढलेले आपल्याला दिसतात आणि ही थंड प्रकारची वायुराशी ही देखील या उद्गार वायुराशीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करते, अतिशय गतीने घुसण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळं त्या ठिकाणी आवर्ताची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते आणि अशा पद्धतीने मित्रांनो ही निर्मिती होत असताना, आवर्ताची निर्मिती होत असताना काही अवस्था त्या ठिकाणी निर्माण होतात. या अवस्थांचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने आपलं असं दिसतं की ध्रुवीय प्रदेशातून येणाऱ्या जे काही थंड आणि कोरड्या वायू राशी आहे व विषुवृत्तीय प्रदेशाकडून येणाऱ्या जे काही उष्ण व किंवा उबदार व बाष्पयुक्त अशा प्रकारच्या वायुराशी आहे, या वायुराशी या प्रामुख्याने या ठिकाणी एकत्र या दक्षिणेकडील आलेल्या उबदार हवेचा भाग उत्तरेकडून आलेल्या थंड हवेच्या भागावर किंवा थंड हवेच्या हवेमध्ये प्रवेश करतो व ज्या ठिकाणी या दोन्ही वायुराशी एकत्र येतात तेथे एक उभार निर्माण होतो. कारण काय होते की थंड वायुराशी खाली घुसण्याचा प्रयत्न करतात, दोन्ही एक ठिकाणी आले की या थंड वायुराशी काय होतात खाली घुसण्याचा प्रयत्न उष्ण वायुराशीच्या करतात आणि त्यामुळे एक उभार त्या ठिकाणी निर्माण होतो आणि उभार निर्माण झाला की त्या ठिकाणी उबदार हवेचा जो काही भाग आहे हवा आहे ही वर उचलल्या जाते. साधारणतः या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्या असं दिसून येईल की या दोन प्रकारच्या वायुराशी साधारणतः विषुवृत्ताकडून येणाऱ्या या उबदार हवेच्या ज्या काही वायुराशी आहे या उबदार हवेच्या वायुराशी या ठिकाणी येतात की ज्या बाष्पयुक्त आहे आणि ध्रुवीय प्रदेशाकडून येणाऱ्या ज्या काही थंड आणि कोरड्या प्रकारच्या वायुराशी आहेत या ठिकाणी आल्या काय होते या ठिकाणी त्या ज्या ठिकाणी एकत्र येण्याचा प्रयत्न या ठिकाणी ते आल्या की काय होते की या उद्गार वायुराशी खाली या उद्गार वायुराशी खाली ही जी काही उद्गार वायुराशी आहे या उद्गार वायुराशी खाली ही थंड प्रकारची वायुराशी घुसण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं अशा पद्धतीने उभार या ठिकाणी निर्माण होतो आणि उभार निर्माण झाला की जो उद्गार हवेचा भाग आहे तो उद्गार हवेचा भाग या ठिकाणी वर उचलला जातो आणि वर उचलला जाऊन या ठिकाणी उष्ण हवेची सीमा व थंड हवेची सीमा ही स्पष्ट आपल्याला त्या ठिकाणी असते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी पडतो. त्याचबरोबर जर आपण बघितलं की यानंतर 12 ते 24 तासाचा कालावधी या सगळं होण्यासाठी लागतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी अभिसरण घडत असतं आणि अभिसरण त्या ठिकाणी घडलं की मग उष्ण हवेचा भाग हा विस्तारित होत जातो, उष्ण हवेचा भाग हा या ठिकाणी वाढत जातो, त्या खाली थंड हवेचा भाग हा निर्माण होत राहतो आणि मग त्या ठिकाणी उष्ण हवेच्या सीमेपेक्षा थंड हवेच्या सीमेचा वेग जास्त असतो, उष्ण हवेचा सीमा वाढण्याच्यापेक्षा थंड हवेच्या सीमेचा वेग जास्त असतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी थंड हवेचा भाग अधिक वेगाने उष्ण हवेच्या खाली शिरल्यामुळे उष्ण हवेचा भागाचा विस्तार कमी होऊन आवर्ताचा आकार देखील कमी होत जातो. मग या ठिकाणी काय होतंय की
हा भाग खाली सांगितलं की आवर्त जे काही या ठिकाणी निर्माण झालेलं आहे हे आवर्त देखील कमी होत गेलेलं आपल्याला दिसून येत. मग या ठिकाणी थंड हवेची सीमा वेगानं पुढे जाऊन उष्ण हवेच्या सीमेखाली भिडते व पश्चिमेकडील थंड हवा पुढे जाऊन पूर्वेकडील थंड हवेला मिळून एकरूप होते आणि त्यामुळं हवेचा भूपृष्ठावरील संपर्क उष्ण हवेचा भूपृष्ठावरील संपर्क त्या ठिकाणी तुटतो. थंड हवा व उष्ण हवा यांच्या या ठिकाणी एक मिलन किंवा संगम या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो. या अवस्थेमध्ये उबदार हवेचा भाग पूर्णपणे वर उचलला जातो आणि थंड हवेचे चक्र तयार होते. या ठिकाणी थंड हवेचे चक्र किंवा आवर्त तयार होते आणि नंतर समान गुणधर्माची जर त्या ठिकाणी दोन्ही हवा जर एक समान तापमानाच्या झाल्या की हळूहळू मग या ठिकाणी त्या आवर्ताचा ऱ्हास झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे मित्र हो अशा पद्धतीनं हे जे काही आवर्त आहे हे आवर्त या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. साधारणतः आपण जर बघितलं आपल्याला असं दिसतंय की अशा पद्धतीनं हा उभार निर्माण होतो आणि उभार निर्माण झाला की मग हा भाग उंचावर जातो आणि या ठिकाणी एक अशी अवस्था येते की हा सगळा भाग या ठिकाणी असा पद्धतीने जातो. या ठिकाणी जे काही चक्र निर्माण होतं त्या चक्राच्या मध्यभागी कमी वायुभार असतो आणि सभोवताली जास्त वायुभाराचा भाग त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो आणि अशा पद्धतीने चक्राकार गतीनं या ठिकाणी आवर्ताची निर्मिती या समशीतोष्ण कटिबंधीय पट्ट्यामध्ये किंवा मध्याक्षवर्तीय पट्ट्यामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. तर मित्र हो अशा पद्धतीनं हा भाग या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला आढळतो. मित्र अशा पद्धतीनं हा समशीतोष्ण कटिबंधीय आवर्ताचा देखील भाग या ठिकाणी आपण बघितलेला आहे. धन्यवाद.